पंतप्रधान मोदी हे प्रभू श्रीरामांना बोट धरून मंदिराकडे नेत असल्याच्या पोस्टरवरून खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केलेली आहे. हा निर्लज्जपणा असल्याचा घणाघात सुद्धा संजय राऊत यांनी केलाय. हे पोस्टर कोट्यावधी रामभक्तांच्या भावना दुखवणारं असल्याचंही ते म्हणाले. सध्याची आपण महत्वाची बातमी पाहतोय की नरेंद्र मोदी यांचं एक सध्या पोस्टर जे आहे सगळीकडेच व्हायरल होत आहे. यामध्ये श्रीरामांचं बोट धरून मंदिराकडे मोदी नेत असल्याचं हे पोस्टर आणि यावरच आता संजय राऊत यांनी टीका केली आहे. विष्णूचे 13वे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते प्रभू श्रीरामाला हात धरून मंदिरात नेत आहेत. हा हे हिंदुत्व तुमचं हा निर्लज्जपण आहे. हा जे प्रधानमंत्री आहेत ते भाजपचे नेते आहेत, पण हे जे आहे हे कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे.